शिवाचा जीवन मृत्यू होतो बेहदची परम शांती। बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बेहदचे बापूजी वरील विषयावर अलौकिक पारलौकिक ज्ञान समस्त दुनियेला प्रदान करत आहेत हे आपण प्रश्नोत्तर स्वरूपात ऐकूया। जिज्ञासू प्रश्न व बापूजींची समर्पक उत्तरे। प्रश्न, काय शिवाचा जन्म आणि मृत्यू होत असतो? बापूजी उत्तर देतात की जे भगवान शिवाला मानतात त्यांच्याबद्दल सांगतो आहे की भगवान शिव आपल्या ब्रह्मांडाचा मालक आहे, रचनाकार आहे। तो जेव्हा रचना करतो तेव्हा तो निराकार स्वरूपात असतो, नंतर तो निराकारीमधून आकारी स्वरूप धारण करत असतो, शिवशक्ती बनत असतो, तर ते आकारी रूप आहे। तो निराकारी आकारी व भगवान शंकर जे हिमालयावर त्यांच्या परिवाराबरोबर शंकर पार्वती आहेत ते सारे आकारी रूप म्हणजे साकारी आहेत। त्यांचा तो अवतार आहे परंतु त्यांचे जन्म मृत्यू होत नाही। एकदा जन्म झाला परंतु ते स्वयंभू नाहीत। शिवाला स्वयंभू म्हटले जाते पण तो निराकार स्वयंभू नाही, कारण की शिवाचा सुद्धा रचनाकार आहे। जसे शिव एक ब्रह्मांडाचा मालक आहे, एका सूर्यमंडळाचा मालक आहे, एक ब्रह्मांड म्हणजे एक सूर्यमंडळ, तर शिवाचा रचनाकार महाशिव आहे। जसे आपण महाशिवरात्री साजरी करत असतो ना, तसे तर शिवरात्री प्रत्येक महिन्याला साजरी करतात, पण महाशिवरात्र मात्र वर्षातून एकदाच येत असते। तो महाशिव आहे ना, असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी शिव आहेत, अनंत कोटी शिवाचा रचनाकार महाशिव आहे, म्हणून शिव स्वयंभू नाही। प्रश्न, काय शिव असुरी वृत्तींचा नाश करतो का असुरांचा विनाश करत असतो? काय देवतांचा विनाश करत असतो? पृथ्वीचा विनाश करत असतो? मनुष्यांचा विनाश करत असतो? कोणाचा विनाश करत असतो? बापूजी उत्तर देतात की शंकर पृथ्वीचा विनाश करत नाही, ही तर मनुसृष्टी असते ना, जो शंकराद्वारे विनाश लिहिला गेलेला आहे ना। भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटलेले आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां। म्हणजे जेव्हा जेव्हा धरतीवर धर्माचे अधपतन होत असते तेव्हा विष्णूचा अवतार होत असतो। अशा प्रकारे शंकराचे सुद्धा अवतार असतात। शंकराचे सुद्धा 28 अवतार झालेले आहेत। शिवाचे सुद्धा, म्हणजे आजकाल भक्ती मार्गातील लोक शिव शंकराला एकच मानतात ना, परंतु शिव निराकारीवरती आहे, शिवशक्तीवरती वेगळे आहेत। जे शंकर आहे ते शिवाचा अवतार आहेत। तर शंकराद्वारे विनाश शास्त्रामध्ये गायलेला आहे, जेव्हा जेव्हा धरतीवर राक्षसांचा खूपच उपद्रव वाढत जात असतो तेव्हा तेव्हा विनाश करण्याची गरज पडत असते, तेव्हा शंकर तिसरा नेत्र उघडत असतात आणि तिसऱ्या नेत्राद्वारे काल अग्नी निर्माण करून वेळोवेळी विनाश करवितात। प्रश्न, हे आहे पण काय असुरी वृत्तीचा किंवा असुरांचा विनाश होतो की अजून कुणाचा विनाश होतो? बापूजी उत्तर देतात की धरतीवर जेव्हा प्रलयाची स्थिती येत असते तेव्हा समस्त धरतीला जाळून भस्म करून टाकतात, कित्येक वेळेस मनुसृष्टी नष्ट करून टाकतात, असुरी वृत्तीच्या माणसांना नष्ट करून टाकतात, असुरांना नष्ट करून टाकतात। जेथे जेथे गरज पडत असते तेथे तेथे विनाशाचे कार्य करत असतात, तांडवलीला करत असतात। बापूजी पुढे सांगतात की जेव्हा
कोणत्याही गोष्टीचा अति होत असतो, अति पाप वाढत जाते, अति दुःखदायी दुनिया बनत असते, तेव्हा शिवशंकराद्वारे तांडव लीला करून विनाश करून घेत असतात. अशा प्रकारे महाशिवसुद्धा महाकाल बनून अनंतकोटी ब्रह्मांडांना त्यांच्या रोमरोममध्ये सामावून घेत असतात. अनंतकोटी ब्रह्मांडाचा सुद्धा महाकाल होत असतो, प्रलय तर होतच असतो, म्हणून सृजन विसर्जन होत असते. विसर्जनाला प्रलय म्हणतात, परंतु प्रलय दुःखदायक असतो, सुखकारक नसतो. तर आजसुद्धा पाहिजे तर जो शिव आहे तो परमात्म्यातून आत्मा बनत असतो. आज आपल्या गॅलेक्सीसुद्धा कित्येक ब्लॅक होल पडलेले आहेत. अंतरिक्षात आपल्या गॅलेक्सीत खूप खूप ब्लॅक होल पडलेले आहेत. जसे गॅलेक्सी होती अनंत सूर्य चक्कर मारत असतो, अशा प्रकारे ब्लॅक होलसुद्धा गोल गोल फिरत आहेत, कारण की ते दुसऱ्यांदा शिवाच्या आत्म्यात सृजन करण्याची शक्ती नाही, म्हणून ते ब्लॅक होल बनून पडलेले आहेत व फिरत आहेत. परंतु त्या ब्लॅक होलमध्ये शिवाचा आत्मा तर आहे ना, तर तो सुद्धा त्यात दुःखी आहे. धरतीवर जेथे जेथे तत्वांची दुनिया आहे तेथे सुख व दुःख दोन्हीही असते. प्रश्न, काय आपल्या ब्रह्मांडाचेही हालत बघून शिव ब्रह्मांडाचा विनाश करत असतो काय? बापूजी स्पष्ट करतात की जेव्हा रचनाकार सृजन करत असतो त्यात त्याची पावर खर्च होत असते. एकदा सृजन केल्याने ती पावर नष्ट होत असते, मग त्याला विसर्जन करावे लागते आणि विसर्जन केल्यानंतर पुन्हा सृजन करण्यासाठी शक्ती आपल्या पित्याकडूनच घेईल ना, आणखी कुणाकडे जाणार? तर शिवाचा पिता आहे महाशिव, तेथे जाऊन ते पावर भरून घेतात व दुसऱ्यांदा सृजन करत असतात. म्हणून शास्त्रात लिहिलेले आहे, प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात. म्हणून ब्रह्माचे 100 वर्ष बरोबर महाशिवाचा एक पल, एक क्षण होय. अशा प्रकारे गॅलेक्सी आहे, तर महाकाल प्रलयात महाशिव गॅलेक्सीतील अनंतकोटी ब्रह्मांडांना विलीन करून घेत असतो. गॅलेक्सीत अनेक ब्लॅक होल पडलेले आहेत, तर युनिव्हर्समध्ये सुद्धा असेच खरबो गॅलेक्सीज सुपर मॅसिव ब्लॅक होल बनून फिरत आहेत. अशा प्रकारे युनिव्हर्ससुद्धा विलीन करून घेत असतो. विलीन करून घेणे तर प्रत्येक ठिकाणी घडत असते, सृजन विसर्जन प्रत्येक ठिकाणी होत असते. परंतु बेहदचे जे ब्रह्मांड असते तेथे नेहमी परमतत्वांची दुनिया असते. तेथे मृत्यूलोक नसून बेहदचा अमर लोक असतो. तेथे एकदाच सृजन होत असते, कधीही मृत्यूलोक नसतो. तेथे एकदाच सृजन होत असते व कधीही विसर्जन होत नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहदची परम शांती.